ओम पितर देवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्म कर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग वकरण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य आणि प्रमुख अशा देवता असाव्यात। प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची अंतर्बाह्य व कर्मशुद्धी असायला हवी। कुटुंबातील इतर सदस्यांच्या बाबतीत देखील अशीच कर्मशुद्धी असेल तर उत्तम मित्रांनो, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो। मित्रांनो, उद्या दिनांक 31 ऑगस्ट 2022, शालिवान शके 1944, संवत्सर शुभकृत, अयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास भाद्रपद, पक्ष शुक्ल, वार बुधवार, नक्षत्र चित्रा। मध्यरात्री 12:12 स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो, उद्याचा शुक्ल योग आहे। रात्री 10:47 ब्रह्मा योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो, विष्टिकरण आहे उद्या 15:00 अर्थात 3:23 हे विष्टिकरण असणार आहे, त्यानंतर बहुकरणाला सुरुवात होईल मित्रांनो। आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3:09 बालवकरणाला सुरुवात होईल। तिथी मित्रांनो, उद्याची चतुर्थी आहे। दुपारी 3:23 पंचमी तिथीला सुरुवात होईल मित्रांनो। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। चंद्र कन्या राशीत असेल, रवि सिंह राशीत, गुरु मीन राशीत, शनि मकर राशीत। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे मित्रांनो। सूर्योदय 6:25 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:53 असणार आहे। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण उद्याच्या पूजेचा संकल्प सोडूया। यासाठी आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी व थोडे अक्षत घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो। हर ओम शिव शिव शंभो राज्ञय प्रवर्त मानसत्य ब्रह्मणो द्वितीयपरार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके 1944 प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये शुभकृत नाम संसरे दक्षिणायने वर्षा ऋतु भाद्रपद मासे शुक्ल पक्षे बुधवार वासरे चित्रा नक्षत्रे शुक्ल योगे विष्टी करणे चतुर्थी शुभतिथो मनुगोत्रात उत्पन्न मे कडाप्पा मम पात्र दुवित अक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीशे एवं इष्टलिंग पूजा करीशे। मित्रांनो, आता आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो। मित्रांनो, हा संकल्प आपण उद्या दुपारी 3:23 उपयोगात आणू शकता। यानंतर मात्र आपल्याला संकल्प सोडण्यासाठी वरील पंचांगाचा आधार घ्यावा लागेल मित्रांनो। मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया। यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेले आहेत, दिनांक 1, 7, 8 आणि 9। डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 7 आणि 8। बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 1, 7 आणि 8। जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 1, 8 आणि 9। ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 31 ऑगस्ट आणि सप्टेंबर दिनांक 1, 7 आणि 8। यानंतर मित्रांनो, उपनयन साठी मुहूर्त आता माघ मासाशिवाय नाहीत। विवाहासाठी मुहूर्त चातुर्मासात संपल्यानंतर आहेत। वास्तू शांतीसाठी मुहूर्त आता कार्तिक मासाशिवाय नाहीत। भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त आता मार्गशीर्ष मासाशिवाय नाहीत मित्रांनो। मित्रांनो, शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा आपल्याला या भाद्रपद मासात करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेले 3 मुहूर्त आहेत दिनांक 1, 7 आणि 8। मित्रांनो,
वरील मुहूर्तापैकी आपणास अनुकूल असलेले मुहूर्त व त्यांची वेळ मर्यादा जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला कृपया विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी. मित्रांनो मित्रांनो या मुहूर्त याशिवाय मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार वा अनेक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका मित्रांनो, कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो. याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात. मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ मर्यादा देखील आपल्याकडून नीटशी पाळल्या जात नाही मित्रांनो. परिणामी अशा अशास्त्रीय कर्माने आपण दोषाचे भागी होतो हे मात्र खरे आहे मित्रांनो. मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत ते आपण पाहूया. पंचांग शुद्ध उद्याचा आनंद दिवस आहे मित्रांनो. दिन विशेष श्री गणेश चतुर्थी असल्यामुळे श्री गणेशाचे आगमन आपल्या घरी पारंपरिक पद्धतीने होऊ शकते. मात्र या दिवशी आपण फक्त पार्थिव गणेशाचे पूजन करायचे आहे. इतर रेग्युलर तुमच्या देवघरातील गणेश मूर्ती जर असेल त्यावर रोज आपण गणपती अथर्वशीर्षाचा अभिषेक घेत असाल तर तो घ्यायचाच आहे. याशिवाय एक्स्ट्रा आपल्याला आजच्या दिवशी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेशाचे पूजन करायचे आहे. हे पार्थिव गणेशाचे पूजन आपण शक्यतो नदीच्या काठी माती व्यवस्थित घेऊन त्या मातीपासून गणपती बनवून त्याची 16 उपचारांनी पूजा अर्चा करून त्याला म्हणजे चांगला स्वयंपाक गोडाधोडाचा स्वयंपाक करून त्याला मोदक वगैरे सर्व काही आपण पत्री म्हणा त्या दुर्वा म्हणा हे सर्व गणपतीच्या पूजेचे साहित्य घेऊन आपण नदीकाठी हे पूजन करायचे आहे. आणि पूजा झाल्यानंतर नैवेद्य ग्रहण केल्यानंतर आरत्या वगैरे सगळं झाल्यानंतर शेवटी आपण नदीमध्ये या गणेशाला विसर्जन करायचंय आणि मग आपण सायंकाळी आपल्या घरी यायचं आहे. तर अशा पद्धतीचं खरी हे पूजन आहे पार्थिव गणेशाचे. आजच्याच दिवशी त्याचं महत्व आहे श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी. इतर दिवशी आपल्याला गणेश पार्थिव गणेश जर घरात ठेवायचा असेल तर आपण आपल्या पद्धतीने ठेवू शकता. त्याला कुठेही नियम असा काही नाही आहे मित्रांनो. कोणी 1.5 दिवसाचा 3 दिवसाचा 5 दिवसाचा 7 दिवसाचा 9 दिवसाचा 11 दिवसाचा 13 दिवसाचा ठेवतात. तर असे काही नाही मित्रांनो. आपण उद्याच्याच दिवशी पार्थिव गणेशाचं पूजन करावे ही खरी शास्त्रीय पद्धत आहे. तेही नदीवर जाऊन आणि घरामध्ये जर कराल तर आपल्याला जर गणपती अथर्वशीर्ष येत असेल तर ठीक आहे, नाही तर आपण मराठी भाषेत येत असेल तर मराठी भाषेत करा किंवा पंडितामार्फत हे पूजन आपण करू शकता. पण प्राणप्रतिष्ठा जी आहे ही प्राण प्रतिष्ठित मूर्ती आहे. पार्थिव मूर्ती असली तरी प्राण प्रतिष्ठित असावी. नुसतंच आपण दुकानातून खरेदी करून गणेश मूर्ती आणून तिचे पूजन वगैरे आपल्या पद्धतीने करून नाही चालत मित्रांनो. त्यामध्ये प्राण हा आणावा लागतो, प्राण ओतावा लागतो आणि त्यानंतर मग पुढचे सगळे षोडोपचार पूजा होत असते. असे होत असेल तर आपल्याला नक्कीच गणपती बाप्पा चांगले फळ देईल मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो अग्नी पृथ्वीवर नाही त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ या क्रमकांड नव्याने काही करू शकणार नाही. जे रेग्युलर आहे ते करू शकतं मित्रांनो. राहू काळ मित्रांनो उद्याचा 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे आपण या काळामध्ये आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा मित्रांनो. या कारण त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त करणे थोडेसे कठीण जाते मित्रांनो. मित्रांनो श्री गणेशाचे आगमन हे आपल्याला यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आपण बघू शकता की गणपती मूर्ती जी आहे ती कधी आपण घेऊन यायची आहे. कारण पूर्ण पहाटेपासून म्हणजे रात्रीपासूनच भद्रा लागलेला आहे. या भद्रा काळामध्ये आपल्याला मुहूर्त पाहूनच श्री गणेशाला घरी आणायचं आहे. शिवाय राहू काळही आपल्याला सांभाळायचं. यासाठी आपण सविस्तर माहितीसाठी माझा व्हिडिओ पाहावा मित्रांनो. मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड हे पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजाकर्त्यास प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता
घडविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मचारा सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम, हरिओम शिवा, महादेव.